आणि आता वेळ झालेली आहे ती मॅजिक बॉक्स ह्या राऊंडची. देवेंद्रजी, ह्या मॅजिक बॉक्स मध्ये ह्या वेळेस आम्ही ठेवलेली आहेत काही बक्षिस किंवा गिफ्ट्स, आणि ही गिफ्ट्स तुम्ही कुणाला पाठवाल, कुणाला द्याल, हा प्रश्न आहे तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा आहे नारळ. नारळ देणे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये, नारळ देणे म्हणजे धन्यवाद आलात परत भेट, इधर मिले ऊपर मत मिलो, धन्यवाद. नारळ मी संजय राऊत साहेबांना पाठवतो. पुढील गोष्ट आहे मॅच बॉक्स. शक्यतो दोन लोकांमध्ये आग लावण्याचं जे काम करत असतात त्यांच्याकडे ही वस्तू कायम असते. ही मीडियालाच पाठवावी लागेल. पुढचं बक्षीस आहे किंवा गिफ्ट आहे चष्मा. नीट दिसत नसल्यासाठी याचा उपयोग जवळचा आहे की दूरचा याच्यावर डिपेंड करतो कोणाला पाठवायचं. दोन्ही सांगा, जवळचा असेल तर कुणाला पाठवता, जवळचा असो का दूरचा असो. ज्यांना राजकारणामध्ये जवळचं आणि दूरचं नसतं, दिसून न दिसल्यासारखं अनेक लोक करतात, अशांना तो चष्मा पाठवावा लागेल. पुढील बक्षीस अर्थात हा कोणाला खाण्यासाठी नाही पाठवायचा हे सगळ्यांना कळलेलं आहे. हा प्रातिनिधिक आहे, चमच्याकडेच चमचा पाठवावा. नेत्यांचे जे ट्विटर हँडल आहेत त्याच्या खाली जे व्यक्त होतात त्यांच्यात संख्या कोणाची जास्त आहे त्याच्या आधारावर पाठवावं लागेल. आणि वॉशिंग पावडर जे मळले आहेत त्यांच्याकडे पाठवावे लागेल. ते मळलेले लोक म्हणतात की हे हे ही पावडर सगळ्यात जास्त दिल्लीत मिळते म्हणून असं. हा आहे ना, खरं आहे, म्हणून तर घाबरले आहेत ना सगळे. मोदीजी पावडर घेऊन नाही फिरत, मोदीजी सोटा घेऊन फिरतात. आणि जे लोक मळलेले आहेत त्यांना लाईनीवर आणतात.